फैशन ब्यूटी पार्लर हा जो कोर्स आहे त्या कोर्स मध्ये माझा इतक्या वर्षाचा अनुभव बघतोय मी की महिला त्या कोर्सच्या दरम्यान जर त्यांनी आपलं अर्निंग पण चालू करतात साधा साध्या साध्या गोष्टीतून आयब्रो करण्यापासून पण त्यांची ऍक्टिव्हिटी चालू होतात आणि आता तर तुम्हाला एकदम गोल्डन चान्स आहे गोल्डन चान्स म्हणजे लग्नसराई आणि आता लग्नसराई खूप चांगली चालू आहे तर या दरम्यान तुम्ही स्वतःला जेवढं ऍड करता येईल तेवढं ऍड करा स्वतःची कॉस्ट मध्ये जास्त विचार करू नका आपल्याला कॉस्ट मध्ये विचार तो नंतर करायचा आहे आपल्याला आता विचार करायचा आहे की मला प्रॅक्टिस कशी करता येईल मला स्वतः प्रेझेंट कसं करता येईल मला चांगलं कसं देता येईल आणि लोकांना कसं माझं नाव पोहोचेल हाच एक विचार करा बाकी कुठलाही विचार करू नका बाकी नंतर आपली क्वालिटी आहे ना हे स्वतःहून बोलतो बघा आपण बघा काही ठराविक जसं ड्रेस शिवणारे आहेत एकदा एखाद्या डिझायनरकडे किंवा एखाद्या ड्रेस बनवणाऱ्याकडे आपला जर विश्वास बसला तर तो बरेच गल्लीत असला ना ते त्याला शोधत जातात कारण हे कसं असतं की हे ना हा जो आपला जे त्याच्यावरती विश्वास बसलेला असतो आणि तो आवडत असतो त्या पद्धतीने आपण ते सर्च करतो पण हे कसं घडतं की त्याला त्याने केलेलं परफेक्ट काम मग मला सांगायचा हाच उद्देश आहे की आपलं काम हे परफेक्ट असू द्या चांगलं कामाकडे लक्ष द्या चांगली स्किल आहे या स्किलला मरणच नाही आहे तर हे स्किल तुम्ही शिकताय खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात आणि ज्याने शिक्षण